कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. जया, अगं जया काय झालं, तू रडतीयस? अगं गायत्री, माझा आजचा दिवस पण वाया गेला ग. माझा जो व्हॅलेंटाईन आहे ना, तू मला आज पण रिप्लाय देत नाहीये. आणि गायत्री, तुला माहितीये का, मी ना त्याला दरवर्षी मेसेजवर मेसेज करते का, पण तो मला एक पण रिप्लाय देत नाहीये. आणि आजचा संपूर्ण दिवस त्याच्या रिप्लायची वाट बघण्यातच गेला ग. गायत्री, तू मला सांग ना, तू माझ्याशी असं का वागत असेल ग? अगं जया, काय बोलतीयस तू? ए, आणि तुझं अफेअर आहे, तू मला आधी का नाही सांगितलंस? अगं नाही गायत्री, अफेअर नाहीये. मग? अगं म्हणजे आम्ही रिलेशनशिप मध्ये नाही आहोत, पण माझं ना त्याच्यावरती खूप प्रेम आहे ग. म्हणजे अगदी जीव ओवाळून टाकाव ना इतकं प्रेम आहे, पण त्याला माझी काहीच पडलेली नाहीये. जया, कोण आहे तो? तुला दाखवू? दाख, बघ, हाच आहे, हाच आहे जो मला एकही रिप्लाय देत नाहीये. हा? हो. जया, खरंच हाय? अगं हो. अगं जया, काय हे दाखवतीस मला? मग पळवला. तुझा बॉयफ्रेंड आलियाने पळवला. अगं म्हणूनच तो रिप्लाय करत नाहीये, लग्न पण झालंय त्याचं. अगं त्याचं लग्न आता झालं ना, पण त्याचा जेव्हा पहिला मूवी आला होता ना, अगदी तेव्हापासून मला तो आवडतो. अगं तेव्हा तू 5वीत असशील ना? अगं नाही, 4थीत होते. आणि तेव्हा ना तो आलियाला ओळखत पण नसेल. अगदी तेव्हापासून माझं त्याच्यावरती प्रेम आहे ग. अगं ए जया, अगं तू रडू नकोस. जया रडणं थांबव बरं आधी. हे बघ, त्याने लग्नाआधी रिप्लाय केला नव्हता, आता तर त्याची अपेक्षाच नाही ठेवली पाहिजे. आणि कसं असतं ना जया, आपला व्हॅलेंटाईन तो असतो जो आपली काळजी घेतो. असं एकट्याने प्रेम करून काहीच होत नसतं अगं. तू काळजी नको करूस, तुला जो हवाय तो आज तुझ्या आयुष्यात नसला ना, तरी उद्या ज्याला तू हवीस तो तुझ्या आयुष्यात नक्की असेल. खरंच गायत्री? हो. अगं पण बरंच झालं रणबीरने लग्न केलं. तुला माहितीये का, माझी एक भीती संपली. कसली भीती? अगं तो माझ्या प्रेमात पडला असता, आणि मग आमच्या लग्नाबद्दल दादा मामांना विचारायचं म्हणजे त्यांनी काय केलं असतं? बापरे, मला तर भीती वाटते हा विचार करून सुद्धा. जया अगं, हो, दादानी रणवीरला नाही म्हणूनच सांगितलं असत. ए जया, मी हो का तुझी व्हॅलेंटाईन? काय तू? अगं पण कसं काय? अगं बहिणींचं पण एकमेकांवर प्रेम असतच ना, त्यात आपलं बॉन्डिंग पण खूप छान आहे. जिथे प्रेम तिथे व्हॅलेंटाईन. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.